राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई पीक पाणी या उपक्रमाद्वारे स्वतःच्या शेतातील पिकांची नोंद सात बारा उतार्यावर करून घ्यावी असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलंय पंधरा सप्टेंबर पर्यंत जे शेतकरी पीक पाणी नोंदणी करतील त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे राधानगरी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ई पीक पाणी नोंदणी केलेली नाही तहसीलदार अनिता देशमुख यांनी राधानगरी तालुक्यातील महा ई सेवा केंद्र चालक पोलीस पाटील तलाठी यांची बैठक घेतली यावेळी सर्व शेतकऱ्यांना ई पीक पाणी नोंद करण्याचं आवाहन देशमुख यांनी के केलं जे शेतकरी पंधरा सप्टेंबर पर्यंत आपल्या शेतीची ई पीक पाणी नोंदणी करणार नाहीत त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर पिकांची नुकसान भरपाई सुद्धा मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीची ई पीक पाणी करून घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं यावेळी महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते